आपण एक वाटी मूग भिजत घालायचे आहेत. भिजत घातल्यानंतर त्याला चांगले मोड येऊ द्यायचे आहेत. आणि मोड आल्यानंतर आपण रात्री ते पाण्यात भिजत घालणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्याची सालं काढणार आहोत. आता आपण जे रात्री मूग भिजत घातले होते त्याची अशी सगळी सालं निघून येतात. ही सालं आपण सगळी त्याची काढून घेणार आहोत. थोडेसे आपले त्याच्याबरोबर मूगही जातील. आणि आपण आता हे पाण्यात भिजत घातलेले मूग अशा प्रकारे आपण त्याचं सगळी सालं वरची 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 काढून घेणार आहोत. परत ह्याच्यात आपण पाणी घालणार आहोत. परत असे सारखे करून ही जी सालं वर येतात ती मुगाची आपण सालं काढून घेणार आहोत. सगळी सालं आपली अशी मुगाची निघून जातात. आता पाणी वेस्ट न करण्यासाठी आपण तेच पाणी परत यूज करणार आहोत. परत आपल्याला जी वरवर सालं आलेली आहे ती आपण सालं परत अशी काढून घेणार. अशा प्रकारे आपण सगळ्या मुगाची सालं काढून घेणार आहोत. ही अशी सगळी वरवर वरवर सालं येतात ती आपण सगळी सालं काढणार आहोत. व आपलं पांढरं जे शेवटी राहील असं आणखीन दोन तीनदा आपण केलं की आपली सगळी सालं निघून जातील. अशा प्रकारे आपली सगळी सालं निघून जातात. आणखीन एक दोनदा केलं की आपली सगळी सालं निघून आपला बिरडायला मूग तयार होतील.